विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जाता सगळ्यांनी विनंती की ताळे वाजून सगळ्यांनी या शुभारंभ मेरे साथ आप रिपीट करना पड़ेगा। हम शपथ लेते हैं कि भारत को 2047 तक आत्मनिर्भर विकसित राष्ट्र बनाने के सपने को साकार करेंगे। गुलामी की मान्यता को जड़ से उखाड़ फेंकेंगे। देश की समृद्ध विरासत गर्व करेंगे। भारत की एकता को देश की रक्षा करने वालों का सम्मान करेंगे। नागरिक होने का कर्तव्य निभाएंगे। जय हिंद। साइड अपना संकल्प विकसित भारत सर साइड मुखार पुढे पहा अनावरण करता असताना उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर बाकीचे सगळे काउन्सिलर आमची कुर्टीची सरपंच आणि बाकीच्या सगळ्या फोण्याकार भाव आणि बहिणांनो तुमका सगळ्या जणांक नमस्कार। माननीय मोदीजी विकास संकल्प यात्रा सुरुवात केल्या। ही विकास संकल्प यात्रा कित्याक तर ही विकास संकल्प यात्रा फाटल्या 10 वर्सांक मोदीजीन जी गॅरंटी दिल्ली ते गॅरंटीन लोकांकडे पावल्या काय ना ते पळोवपा खातीर विकास संकल्प यात्रा असा। आतापर्यंतची सरकार फक्त इलेक्शनाच्या पहिली जाहीरनामे काढताली आणि ते जाहीरनामे केन्नाच पुराय जायनाशिले, पण आमचे सरकार माननीय मोदीजीचे सरकार आमचे टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे हांगासर आयला, तांचे हांव स्वागत करता, तांच्यांनी बसून घेवचे। आयच्या या विजय संकल्प यात्रेक हांवें तशें सांगलें की मोदीजीची गॅरंटी तुम्ही मुद्दामून पळयात। फाटल्या 10 वर्सांच्या कार्यकाळात आम्ही ज्यो गजाली सांगल्या त्यो गजाली केल्या। 13 फ्लॅगशीप प्रोग्रामच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना असतली, प्रधानमंत्री विमा योजना असतली, उज्ज्वला योजना असतली, स्वनिधी योजना असतली, ह्यो सगळ्यो योजना सगळ्या लोकांच्या पर्यंत पावयल्या। चुकून खंयची योजना कोणाय पर्यंत पावूंक ना आसात जाल्यार ह्या विकास संकल्प यात्रेतल्यान तेणी समजून घेवची आणि ती समजून घेतलेली योजना त्यांच्यापर्यंत पावोची, ताच्या खातीर ही विकास संकल्प यात्रा असा। म्हाका खूप बरं दिसलें की कालच आमच्या नगराध्यक्ष सीओ आणि काउन्सिलर्स हांकां सांगलें की यात्रा तुमचे कडेन येता आणि मोदीजी लायव इंटरॅक्ट करपाचे असा। तुम्ही सगळे जाण व्हडा संख्येत हांगासर उपस्थित रावले। गोंय सरकारच्या वतीन हांव तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करता। मोदीजी लायव इंटरॅक्शन तुमच्या कडेन करतलेच, बट ताज्या पयली हांव ह्या विकास संकल्प यात्रेचेर चड वेळ उलोवचो ना, पण हांव इतकेंच सांगपाक आयला की ह्या आजादी का अमृत कालांत विकसीत भारत 2047 करपाक आमी 4 पिलर म्हत्वाचे म्हटल्या। तर हे 4 पिलर खंयचे?
पहिलो पिलर जावन आसा महिला शक्ती, नारी शक्ती, दुसरो युवा शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण। तुम्ही जर मुद्दाम पळयशात केंद्र आणि राज्य सरकारच्यो हर एक योजना या चार खांब्या भोवती भोवता। आम्ही त्याका चार पिलर म्हणता कारण देश विकसित करतलो आसत जाल्यार त्याका फाउंडेशन स्ट्रॉंग लागता, त्याका खांबे स्ट्रॉंग लागता। म्हणून तर महिला शक्ती, नारी शक्ती हाचो सन्मान करता आसतना माननीय मोदीजी सगळ्यो योजना ज्यो काढल्यो त्यो या महिलांच्या बेनिफिशियरा खातीर काढल्यो। जावं ती शौचालय योजना आसतली, जावं ती उज्ज्वला योजना आसतली, म्हणजे ज्याच्या घरात टॉयलेट ना त्या महिलेक कळटा टॉयलेटाचे महत्व कितले ते। हर घर नल से जल, ज्याच्या घरात नळ नाशिल्लो ते राजस्थान, यूपी, बिहार सारखिल्या लोकांक कळटा जेन्ना एक कळसो तकलेर एक कळसो हांडीर धरून चार किलोमीटर उदी घालचे पडटा पळय न्हू, तेन्ना ते आमच्या महिला भगिनीक कळटा हर घर नल से जल हाचो फायदो कितें तो। आणि जेन्ना एखाद्या घरांतलो टॉयलेट ना आणि टॉयलेटाक भायर वयचे पडटाले तेन्ना कळटाले की तेजेर प्रसंग कितें येता तो। म्हणून तर हर घर शौचालय हाज्या सारखी योजना आयली। प्रत्येक घरांत लायट आसपाक जाय हे मोदीजीचे स्वप्न आशिल्ले। माननीय मोदीजी आयलो, हांव चड वेळ उलोवतना पण ह्या चार विकास संकल्प यात्रेच्या अंतर्गत युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब कल्याण आणि किसान शक्ती या सगळ्या योजनांचा फायदा सगळ्यांनी सगळ्यापर्यंत पावचो आणि देश विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपाक माननीय मोदीजीचे तुम्ही सगळ्यांनी साथ दिवचो दितले काय ना? दितले जाल्यार माझ्या बरोबर दोन्ही हात करून भारत पदागे, भारत पदागे, वंदे मातरम, वंदे मातरम। मोदीजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदीजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खूब खूब स्वागत। हम माननीय मोदीजीचे भी फोण्यातल्या या लाइव सभेत स्वागत करता आणि माझी दोन उत्तरा सोपयता। देव बरे करू। आप कैसे हैं? हम आप बहुत खुश हूँ सर, बहुत खुश हूँ। अच्छा, जरा अपने बारे में बताइए। हाँ सर, मैं प्रधानमंत्री आवास योजना से सर घर मिला है और सर हमको उज्ज्वला योजना गैस मिला है सर और टॉयलेट मिला है। नहीं नहीं, आपको आपको लाभ मिला है, पहले जरा अपने बारे में तो बताइए अर्जुन जी। हाँ सर, मैं तो आप बहुत खुश हूँ सर, आपका साथ आज बात करने के लिए जो मौका मिला है, आप सर मेरे भगवान है। आप करते क्या है अर्जुन जी, करते क्या आप? मैं सर चाय बगान में सर काम करता हूँ सर। हाँ जी, शहरात त्यांनी केलं, बऱ्यापैकी योजना त्यांनी ते केल्या, त्याबद्दल त्यांचा खास सन्मान आज केलं होता। प्राईम मिनिस्टर स्वयंनिधी स्कीम याच्या अंडर त्यांनी हा धंदो केलो। त्याच्या बिच्छूलाल जयस्वाल आणि सोहनलाल जयस्वाल सगळ्यांना विनंती, ताळे वाजवून त्यांचे अभिनंदन। मेरा नाम बेचूलाल रामाशंकर जयसवाल है। हमने पीएम स्वनिधि से पहला 10,000 लिया, उसको पे करके 20,000 लिया, अभी 50,000 मिला। हमने नया गाड़ा बनाया, हमने बहुत अच्छा धंधा कर रहा हूँ, बहुत साफ सफाई से रखता हूँ। अभी वो पैसे से हमारे बच्चे पढ़ रहे हैं, गोवा में 3 बच्चे हैं, हम यहीं पे रहते हैं परिवार के साथ में, बच्चे लोग को पढ़ा लिखा रहे हैं। बहुत अच्छा हमको लगा ये योजना लेके। हाँ, मेरा नाम सोहन लाल जायसवाल है, मैं भीलपुरी का धंधा लगाता हूँ, बैंक ऑफ इंडिया का अपोजिट। मैं पानीपुरी का धंधा है, भीलपुरी बेचता हूँ मैं, और मैंने 10,000 रुपये में पीएम स्वनिधि से लिया था, बाद में उसको पे किया, बाद में 20,000 लिया, फिर इसके बाद उसको पे किया, बाद में 50,000 रुपये का अभी लिया हूँ। मैं उससे गाड़ा बनवाया, अच्छा साफ सफाई रखता हूँ, धंधा अच्छा होता है, चल रहा है, अपना परिवार का है, चल रहा है, तो पढ़ाई लिखाई भी उसी से चल रहा है, बच्चे लोग पढ़ रहे हैं।